नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो ऑनलाईन अर्ज आहे मोबाईलवर भरायचा आहे तो आज मी तुम्हाला या मोबाईलवर भरून दाखवणार आहे. आणि हा अर्ज भरण्यासाठी जी कागदपत्रं लागतात त्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी आधार कार्ड आणि बँक पासबुक घेतलेलं आहे. मित्रांनो, हे आधार कार्ड आणि बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कसं अपलोड करायचं त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि या व्यतिरिक्त जी दोन महत्त्वाची कागदपत्रं आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र, ही दोन कागदपत्रं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या बदल्यात TC देऊ शकता. माझ्याकडे देखील TCs आहे. आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत आता मी उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे. परंतु जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या बदल्यात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे जे आहे ते देऊ शकता. अर्ज कसा भरायचा आहे त्याची लाईव्ह प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि या ठिकाणी नारी शक्ती नावाचं हे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल. सुरुवातीला तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून या मोबाईलवर या ॲपवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर प्रोफाईल भरावी लागेल. मी ऑलरेडी प्रोफाईल भरलेली आहे. प्रोफाईल भरल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं हे ॲप दिसेल. या ॲपमध्ये बघा, महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज असे दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी बघा, थोडं खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता योजना नावाचा पर्याय आहे. त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी लागणारं जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करू शकता. योजनेची जी PDF आहे ती पण तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता यापूर्वी केलेले जे अर्ज आहे ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर तुम्ही इकडं प्रोफाईल बघू शकता. तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल अपडेट करून घ्या. मी ऑलरेडी प्रोफाईल भरलेली आहे. त्यानंतर इकडं नारी शक्ती दूत नावाचा हा जो होम पेज आहे याच्यावर यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय विचारत आहे बघा की या ठिकाणी परमिशन द्या म्हणतंय. तर परमिशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर इथं ओके विचारत आहे. तर ओके याला क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतंय की महिलेचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पती किंवा वडील या दोघांपैकी कोणाचं एकाचं नाव टाकायचं आहे. ध्यानात घ्या, जर विवाहित किंवा विधवा महिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, पतीचं नाव टाकायचं आहे. पण जर लग्न झालेलं नसेल तर मात्र तुम्ही वडिलांचं नाव टाकणार. त्यानंतर जन्मदिनांक निवडायचा आहे. बघा, जन्मदिनांक निवडताना ही गोष्ट ध्यानात ठेवा, इथं वर्ष आहे. वर्षाला तुम्ही असं थोडंस या बाजूला वरती लोटा. तुमचं जन्मवर्ष असेल, समजा जसं की आता या ठिकाणी जन्मवर्ष किती आहे, 1990 आहे. त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे आणि ओके म्हणायचं. जन्मतारीख, महिना ह्या गोष्टी निवडल्यानंतर ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्हा निवडायचा आहे आपल्याला. बघा, आपण जिल्हा निवडला. त्यानंतर आपल्याला काय निवडायचं आहे, गाव निवडायचं आहे. गाव या ठिकाणी गावाचं नाव टाकून देऊ आपण. ग्रामपंचायतचं पुन्हा नाव टाकायचं आहे. ग्रामपंचायतचं नाव आपण टाकलंय. या ठिकाणी एक तालुक्याचा जर पर्याय आला तर तुम्ही तालुका पण निवडू शकता. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड आपण या ठिकाणी टाकूया. त्यानंतर आपला पूर्ण जो पत्ता आहे, मोबाईल नंबर आणि पत्ता ह्या गोष्टी पण तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या. आता पत्ता आपण या ठिकाणी आपलं गावाचं नाव टाकूया. त्यानंतर मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला काय विचारतंय, शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घेताय का. लाभ घेत असाल तर याला होय म्हणायचं आहे. मित्रांनो बघा, जर तुमच्याकडे संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल किंवा श्रावण बाळ योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय म्हणा. जी खरी आहे ती योग्य माहिती या ठिकाणी भरायची आहे. आता इथं मी होय म्हणतोय. ऑलरेडी श्रावण बाळ योजनेचा लाभ सुरू आहे. किती रुपये येत असतील, समजा महिन्याला 500 रुपये जर येत असेल तर तुम्हाला किती रुपये मिळतील, मग 1000 रुपये मिळतील. त्यानंतर विभागनिहाय योजनांमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा, वैवाहिक स्थिती निवडायची आहे. वैवाहिक स्थितीमध्ये विवाहित आपण निवडणार आहोत, म्हणजे जसं की लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं नसेल तर अविवाहित निवडा. विधवा असेल तर विधवा निवडा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बँकेचं पूर्ण नाव आहे, बँक खातेधारकाचं नाव आहे, खाते क्रमांक आहे, IFSC कोड आहे. त्यानंतर बघा, आपले खाते आधार कार्डला लिंक आहे का. तर या ठिकाणी असेल तर हो म्हणा, जरी नसेल तरी तर हो म्हणा. आणि तुम्ही काय करा या ठिकाणी, नसेल तर तुम्ही नाही म्हणा, जाऊ द्या. कारण तुमचं जर नाही पैसे आले आधार लिंकवर तर
तर तुम्ही असेल तर हो म्हणा. आणि तुम्हाला 10 ऑगस्टपर्यंत मुदत आहे आधार कार्ड बँकेला लिंक करण्याचं. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक होतील त्यांचे पैसे येणार आहे. त्यामुळे याला होय म्हणा आणि आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक करा. आणि आता बघा, ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ही कागदपत्रं आपल्याला अपलोड करायची आहे. बघा, आधार कार्ड अपलोड करायचं आहे, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, उत्पन्न प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि एक हमीपत्र आहे. हमीपत्राची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथून तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर बँक पासबुक आहे हे पण आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा आपल्याला काय करायचं आहे, फोटो काढायचा आहे. आय ॲक्सेप्ट डिस्क्लेमर या याच्यावर क्लिक करायचं आहे, ॲक्सेप्ट हमीपत्र याच्यावर क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करायची आहे. मित्रांनो, हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. आता बऱ्याच जणांची अडचण काय आहे की हे कागदपत्र अपलोड करताना आम्हाला त्रास होतो आहे की आम्ही आमच्या फोनमध्ये ही कागदपत्रं स्कॅन कशी करून ठेवायची. त्यासाठी तुम्ही काय करा, प्ले स्टोअरला या आणि या ठिकाणी DOC स्कॅन नावाचं एक ॲप्लिकेशन असतं बघा, डॉक्युमेंट स्कॅनरचं. कुठलंही एखादं डॉक्युमेंट स्कॅनर तुम्ही घेऊन टाका. हे बघा, आपल्या फोनमध्ये आपण हे डॉक्युमेंट स्कॅनर घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काय करतो की आपली जी कागदपत्रं आहेत ती मी ऑलरेडी स्कॅन करून ठेवलेली आहे. स्कॅन केल्यानंतर ही कागदपत्रं आपल्या गॅलरीमध्ये, हे बघा, आपल्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होतात. मी एका फोल्डरमध्ये ते सेव्ह करून ठेवलेलं आहे, इंटरनल स्टोरेज. यामध्ये बघा, अलार्म्समध्ये आपण मी ही सगळी कागदपत्रं स्कॅन करून ठेवलेली. अशा पद्धतीने ही कागदपत्रं तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे. बँक पासबुक असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल किंवा रहिवासी असेल. उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी जर तुमच्याकडे TC असेल, उत्पन्न प्रमाणपत्राच्या ऐवजी जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही रेशन कार्ड स्कॅन करून ठेवा. त्यानंतर जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही TC करू शकता. ही कागदपत्र स्कॅन केल्यानंतर इथं बघा, आपण नारी शक्ती ॲपमध्ये आलेलो होतो. या ठिकाणी ही कागदपत्रं आपल्याला व्यवस्थित अपलोड करायची आहेत. कागदपत्र अपलोड केल्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक स्क्रीनवर दिसेल की तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे, कशी भरलेली आहे, कशा पद्धतीनं भरलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी अर्जाची स्थिती देखील तुम्ही नंतर चेक करू शकता. मित्रांनो, या योजनेच्या बाबत जे हमीपत्र आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे हमीपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी बघा, हमीपत्राच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं हमीपत्र अपलोड करायचं आहे. इथं दिसतंय बघा, अर्जदाराचे हमीपत्र, हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही बघा, इथं तुमची प्रोफाईल आहे, तर या प्रोफाईलच्या या बाजूला यापूर्वी केलेले जे अर्ज आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला, काय झालं, त्याची सर्व स्थिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, शेतीविषयक सरकारी योजना असेल किंवा या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत जी काही माहिती आहे ती आपण या चॅनलवर देत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.